नमस्कार विद्यार्थी मित्रों, इयत्ता 8वीतील प्रकरण 10वे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। विद्यार्थी मित्रों, आपण स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करत असताना जहालवादी विचारसरणीचे राष्ट्रीय सभेतील तरुण जे होते त्यांची विचारसरणी बघितली। राष्ट्रीय सभेमध्ये असलेले जे ज्येष्ठ नेते होते ते मवाळ विचारसरणीचे होते। अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे गट राष्ट्रीय सभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत होते। आता मवाळ विचारसरणीचे ज्येष्ठ नेते, जहालवादी विचारसरणीचे राष्ट्रीय सभेतील तरुण नेते, दोघांचे विचार, कार्यपद्धती, ध्येय जरी दोघांचं एकसारखं असेल तरी ती परंतु ध्येय प्राप्तीचा मार्ग मात्र दोघांनी वेगळा अवलंबलेला आपल्याला दिसून येतो। मग अशाच प्रकारे जहालवादी विचारसरणीचे जे नेते होते, तरुण नेते राष्ट्रीय सभेचे, या तरुण नेत्याने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध जर लढा द्यायचा आहे तर तो लढा शांततेच्या मार्गाने न देता आपण सशस्त्र म्हणजे शस्त्र हाती घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे। या अशा विचारसरणीचं नेतृत्व करणारे काही तरुण आपल्याला राष्ट्रीय सभेमध्ये दिसून येतात। मग या पाठामध्ये आपल्याला सशस्त्र क्रांतिकारी चळवळ म्हणजे शस्त्र हाती घेतलेल्या तरुणांचे विचार, त्याचं कार्य याची माहिती मिळवायची आहे।